तब्बल 21 वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा. विद्यामंदिरे ते माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न. विद्यामंदिर शाळेच्या सन 2001 आणि 2002 वर्षातील इयत्ता 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 21 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळा कॉलेज जीवनातील विविध गमतीदार किस्से आठवण सर्व खळखळून हसले. प्रत्येकाने आपल्या नोकरी व्यवसाय परिवार प्रगतीची जीवनातील घडलेल्या गोष्टी या सर्वांची माहिती दिली. त्यामध्ये काही प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, अभियंता, शिक्षिका, यशस्वी शेतकरी, समाजसेवक, नोकरदार त्याचप्रमाणे आदर्श गृहिणी आहेत. तसेच भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. विद्यामंदिरचे शिक्षक सोलापूरकर, प्रभारी मुख्याध्यापक PM पाटील उपस्थित शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. शिक्षकाने माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी PM पाटील म्हणाले, स्नेह मेळावा म्हणजे एकमेकांच्या सुखादुःखात सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे. विद्यामंदिर शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करावी असे आपले मनोगत भाषणमध्ये व्यक्त केले. योगेश शिंदे, जावेद फलटणकर, स्नेहा पारदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. 2001-2002 ची बॅच आमची 4 महिन्यापासून खूप अथक प्रयत्न करून या कार्यक्रमाचे नियोजन हे सर्व करताना आम्हाला खूप आनंद होत होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजित असेल, आमचा राहुल असेल, आमचा पद्मराज असेल, नरेंद्र शेट्टी असेल, अजून जुबेर पठाण असेल, मोहसिन असेल, अल्ताप असेल, यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. संदीप थरकार यांनी सुद्धा खूप मेहनत करून सर्वांना पत्रिका पोहोचवण्याचे काम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. आणखीन एकदा 21 वर्षापूर्वी शाळेत गेल्यासारखं मला वाटलं आणि सगळ्यांना एवढा आनंद बघून मी खूप हरवून गेलो. पाटील सरांचं भाषण करताना आजही 21 वर्षापूर्वी शाळेत गेल्यासारखं मला वाटलं. त्यांचा आवाज आजही अंगावर शहर आणण्यासारखा होता. खूप बरं वाटलं, खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाला यश मिळालं. सगळ्या मुलांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी बाबालाव येथे सन 2001-2002 SSLC बॅचचा स्नेह मेळावा पार पडला. ह्या मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आमचे काम करणारे बालपणाचे मित्र और मैत्रिणी सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. सर्वांनी हजेरी लावली हे सगळ्यात महत्त्वाचं. जवळजवळ 21 वर्षानंतर आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र होऊन आणि ह्या स्नेहमेळाचं विशेष करून सांगायचं म्हटलं तर सहकुटुंब हा स्नेहमेळावा आयोजन करण्यात आला होता. यामध्ये आमचे SSLC बॅचचे शिक्षक पण हजेरी होते. त्यांनी पण आपला अनुभव या ठिकाणी व्यक्त केला आणि आमच्या बॅचचे जे काही वर्गमित्र होते, मैत्रिणी होती, त्यांनी पण आपला अनुभव व्यक्त केला. हा मेळावा खूप स्नेहमेळावा खूप यशस्वीरित्या पार पडला. मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. नमस्कार, मी सौ स्नेहा पारधे. रविवारी 30 ऑक्टोबर रोजी मी एका वेगळ्या कार्यक्रमाचा अनुभव घेतला. हा कार्यक्रम होता स्नेहसंमेलनाचा. खरं तर यापूर्वी असे अनेक गेट टुगेदर झालेत, मी पाहिलेत, अनुभवलेत, पण त्या गेट टुगेदरना फक्त मित्रमंडळी एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात. पण हे गेट टुगेदर तसं नव्हतं, कारण इथं केवळ मित्रमैत्रिणी एकत्र आले नव्हते, तर प्रत्येकाचं कुटुंब एकत्र आलं होतं आणि ह्या मुलांमधलं मुलींमधलं मैत्रीचं नातं अधिकच दृढ होत होतं. शिक्षकांबद्दलचा आदर मला पाहायला मिळाला, शिक्षकांचा सन्मान पाहायला मिळाला. गेली 21 वर्ष त्यांनी जपलेलं हे नातं किती खोल आहे, किती दृढ आहे हे पाहून खरंच समाधान वाटलं. शिवाय त्यांनी शिक्षकांचा केलेला सन्मान हा अगदी भावना ओथंबून याव्यात असाच होता. उपस्थितांमधल्या शिक्षकांचाही सत्कार त्यांनी केला, सन्मान केला, त्यामध्ये मीही एक होते, माझाही सन्मान त्यांनी केला. त्यातून खरोखर प्रेरणा मिळाली, खूप छान वाटलं. आजचा दिवस सत्कारणी लागला अशाच भावना मनामध्ये रेंगाळत होत्या त्यांनी केलेल्या सन्मानाबद्दल आणि विशेषतः कुटुंबांना एकत्र येऊन आयोजित केलेल्या ह्या सोहळ्याबद्दल. मी संयोजकांचे आभार मानते आणि पुन्हा पुन्हा ह्या मुलांनी एकत्र यावं आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम
आयोजित करावा, आपल्यातलं नातं अधिकाधिक वृद्धिंगत करावं यासाठी मी शुभेच्छा देते. या कार्यक्रमासाठी संदीप थरकार, गणेश जाधव, अल्ताफ शनिदेवान, प्रमोद कुमटेकर, नरेंद्र शेटके, शरद शिंदे यांचे विशेष सहकार लाभले. या कार्यक्रमासाठी मुंबई, बदलापूर, पुणे, सातारा, धारवाड, बेंगळूर, गोवा, कोल्हापूर, निप्पाणी तालुक्यामधील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. योगेश शिंदे, रणजित पारदे, राहुल चव्हाण, मोहम्मद मुल्ला, जुबेर पठाण, जावेद फलटणकर, राणी मुल्ला, मीनाक्षी कुकडे यांनी हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजू माने यांनी मानले. दुनिया तेरा मेरा अफसाना.